Warm welcome. On the occasion of National Science Day, we have organized a one-day workshop on sparrows conservation through nesting and breeding. This workshop is organized by Environmental Awareness Committee. Today's our eminent speaker is Mr. Kishore Raut. He is manager in the Ross Life Science at Bhusri. Please give warm welcome to Mr. Kishore Raut. Now diocese is your. आणि रुरल एरिया मध्ये जर केलं तर मेनली क्रॉप जवळ फुलफ्लेश होतो, जवळ हार्वेस्टिंगला येतो, त्यावेळेस चिमण्यांचा प्रादुर्भाव त्याच्यावर जास्त असतो. त्यातल्या त्यात त्याच्यावरती कॉर्न, ते मका, ओट, गहू, सोयाबीन याच्या याच्यावरती ते फीड करतातच, पण फक्त शेतीवरतीच फीड करतात का ग्रेनच्या, नाही तर ते वाईल्ड फूड्स पण त्यांच्याकडे असतात. काही पर्टिक्युलर प्रकारचे वीड्स आहेत की त्याच्या याच्यावरती ते फीड करतात, त्यांचे ग्रेन खातात, इवन त्यांचं फुलं आहेत ते पण त्यांचं खातात. त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, रेगवीड आहे, क्रॅप ग्रास आहे, त्याच्यानंतरून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शेतामध्ये जे ग्रास भेटतात ते आहे. नॉर्मली आपण आता हाती घास म्हणतो, त्याच्या याच्यावरती फरवरती ते फेड करतात, ते फर ते युज करतात, त्याची पानंही युज करतात नेस्ट बिल्डिंग साठी. आता नॉर्मली हे सगळं ते फीड करतात, पण जेव्हा हाऊसफ्लायला प्रोटीन रिच डायट पाहिजे असतो ब्रीडिंग साठी आणि प्लसला फीड सॉरी न्यू वन्सला फीड करण्यासाठी, न्यू वन्सला फीड करण्यासाठी आणि जेव्हा ते ब्रीडिंगला जातात त्यावेळेस त्यांना हाय प्रोटीन डायट पाहिजे असते. मग त्याच्या याच्यासाठी ते काय करतात, ते मग इन्सेक्ट लार्वा फीड करायला जातात, म्हणजे जे अळ्यांचे किड्यांचे जे अळ्या असतात ना त्याच्यावरती फीड करायला जातात. म्हणजे आता मग त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या हाय रिच हाय प्रोटीन रिच सीड्स पण असतात, सनफ्लॉवरचे सीड्स, त्याच्यावरती ते फीड करतात. आता अर्बन साईड मध्ये जर आता हे सगळं झालं रुरल साईड मध्ये, अर्बन साईडला जर आपण गेलो तर अर्बन साईडला यांना फीड करायला खूप त्रास होतो. त्रास इन द सेन्स कसं, त्यांना इझिली मटेरियल अवेलेबल होत नाही जे रुरल एरियामध्ये होतं. त्यामुळे अर्बन साईडला जेव्हा आपण बघितलं, अर्बन साईडला असं रेग्युलरली हाऊस पाईप वगैरे हे असे नॉट ओके असतात, त्यामुळे अर्बन साईडला त्यांना फिडिंगला स्पेसेस कमी. नंतर होतं काय, हाऊसफ्लाय इन्सेक्ट त्याच्यावरती फीड करतात प्रोटीन रिच डायटसाठी. इवन समटाईम्स ते लॉन वर्म्स आणि लाईट जेव्हा डस्ट आणि डॉन पिरियडला लाईट स्टेस्ट वगैरे जे इन्सेक्ट असतात त्याच्या याच्यावरती पण फीड करतात. आता चिमणीचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा सगळ्यात क्लीन बर्ड म्हणून पण मानला जातो. का, कारण की जेव्हा सकाळचं मॉर्निंग सेशन जेव्हा असतं त्यावेळेस ते वॉटर बाथ घेतात आणि इव्हिनिंगला ते डस्ट बाथ घेतात. तर ह्याच्या पाठीमागचं रिझन हे असं आहे की त्याच्या ते क्लिनलीनेस पण होतो आणि सेकंड थिंग त्यांच्यावरती जे पॅरासाइट्स असतात ते पॅरासाइट्स पण ते निघून जातात. तर ते दोन्ही रिझनसाठी हे बाथ हे त्यांच्याकडून ते घेतात. त्यामुळे हाऊसफ्लायला क्लीन बर्ड म्हणून संबोधलं जातं. नेक्स्ट टाइम मॅडम प्लीज. आता ह्यांचं बिहेवियर कसं आहे चिमण्यांचं, चिमण्या राहिल्या ह्युमन बिईंग सारख्या, त्यांचं फीडिंग पण ते असतं, ते क्राउडेड फीडिंग असतं. म्हणजे नॉर्मली काही पक्षी कसे एकटे जाऊन फीड करतात, तर चिमण्यांमध्ये तसं नसतं. त्यांचा एक थवा असतो, नंबर्स व्हॅरी होतात पण त्यांचा एक स्पेसिफिक थवा असतो, त्या थव्यामध्ये ते उडतात आणि त्या थव्यामध्ये उडूनच ते फीड करतात. आता त्यांचं जे हाऊसफ्लायचं जे डॉमिनन्स आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा याच्यामध्ये ते दाखवतात, डॉमिनन्स, सबमिशन आणि त्याच्यावरती त्यांच्यामध्ये काही काही दोन प्लसमध्ये भांडणं पण होतात, त्यावेळेस खूप फ्युचर्स वगैरे पण होतो. तर त्यांचा एका एरियामध्ये त्यांचा डॉमिनन्स किंवा दुसऱ्या ग्रुपला सबमिशन करण्याचे वेगवेगळे रिझन्स पण असतात. तर दुसरं जेव्हा हाऊसफ्लाय जे हाऊस फ्लायर जेव्हा नर्वस होतात तर त्यावेळेस त्या खूप त्यांच्या टेल्स जे असतात, त्यांची शेपूट जे असतात ते खूप हाय ह्याच्या याच्यावरती फ्लिक करतात, म्हणजे जास्त वेळा हलवतात आणि ॲग्रेसिव्ह होऊन त्यांचं फीदर्स जे ते थोडेसे हॉरिझॉन्टल होतात आणि हेड वगैरे म्हणजे एक फुगल्यासारखं ते हे करतात आणि विंग्स जे आहेत ते फॉरवर्ड होतात आणि टेल इरेक्ट होते. तर हे त्यांचं ॲग्रेशन कधी येतं, जेव्हा ते नेचरमध्ये डेंजर झोनमध्ये असतात. नेक्स्ट थिंग इज दॅट अदर स्पीशीज असतात किंवा मैना, रॉबिन, मॅकफाय रॉबिन, हे
ते जेव्हा त्यांच्या एरियामध्ये घुसून जास्त इन्सर्ट होतात आणि त्यांच्या टेरिटरी वरती जेव्हा क्लेम करायला जातात त्यावेळेस हे अग्रेशन बिहेवियर बघायला भेटत. मेल्सचं कसं, मेल्स जेवढा लार्ज असतो आणि जेवढा ब्लॅक त्याचा थ्रोटवरचा जो ब्लॅक पॅच जेवढा मोठा असतो तो मेल सगळ्यात डॉमिनंट धरला जातो. आणि ज्या मेलवरती लेस पॅटर्न आहे किंवा स्लाइटली कमी ब्लॅक पॅटर्न आहे तो जो लेस ब्लॅक मेल जो असतो तो डॉमिनंट होत नाही त्या ग्रुपमध्ये. नेक्स्ट स्लाइड बघा. पहिली स्लाइड मॅडम ह्याच्या अगोदर हाऊस फ्लाय सॉरी हाऊस स्पॅरो बिहेवियर कसं होतं, वेन वी मेल्स डिस्प्ले दी प्रॉस्पेक्टिव्ह मेल म्हणजे ब्रीडिंगच्या वेळेस त्यांचं एक वेगवेगळं बिहेवियर असतं. वेगळं बिहेवियर असं असतं की जेव्हा ते ब्रीडिंगला येतात तेव्हा ते एक आपण म्हणतो ना फुगून चाललाय माणूस किंवा असं एक ओव्हर हे होतो तो फ्लफी होतो, चेस्ट बाहेर काढतो, विंग्स ओपन करून टेल पण असते ती ओपन फुल्ली करतो म्हणजे तो अट्रॅक्ट करतो की दॅट आय एम दी मोस्ट गुड कॅन्डिडेट फॉर दी रिप्रोडक्शन अँड दी ब्रीडिंग पर्पज. आणि साईड वेज ला त्यांचा एक डान्स असतो तोही करतात, अप अँड डाऊन बोईंग असतो त्यांचा एक स्पेसिफिक पॅटर्न मध्ये करतात. ह्या पॅटर्न मध्ये जर फिमेल अट्रॅक्ट करून मग फिमेल बरोबर ब्रीड केलं जातं. आणि आता कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट हाऊस चिमनी किंवा हाऊस पॅरो हे मेन व्हायटल रोल प्ले करतात एन्व्हायरमेंट मध्ये बिकॉज ते बऱ्याचशा बिग बर्ड्स आणि अदर ॲनिमल्स जे आहेत ह्याच्यासाठी प्रे बरेचसे प्रिडेटर ह्याच्यावरती फीड करतात आणि हा बेस आहे प्रिडेटरी बर्ड साठी फीडिंग करण्यासाठी. नेक्स्ट टाइम ओके हाऊस पॅरो इन दी इन इंडियन कल्चर. आता हाऊस पॅरो इन इंडियन कल्चर हे वैदिक काळापासून आलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं आता हे दोन तीन स्क्रीन वरती दाखवले की आपण कावळा चिमणीचे गोष्ट किंवा कावळा चिमणीचं पोएम ऐकतो, वेगवेगळ्या चिवताईच्या कविता आहेत मराठी भाषेत असो किंवा बाकीच्या भाषेत इंडियन कल्चर्समध्ये याचं खूप मोठं इम्पॉर्टंट आहे. कारण की प्रत्येक आपल्या कल्चर्समध्ये कसं आहे की प्रत्येक घराशेजारी असणारी गोष्ट किंवा कल्चरमध्ये असणारी गोष्टीवरती कविता केल्या जातात आणि बाकीचे त्यांना इम्पॉर्टन्स त्यांचं समजून देण्यासाठी त्यांना त्यांना एक्सप्लोर केलं जातं. तर हे अशा बऱ्याचशा कविता आपल्या कविता म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी यांच्या असतात आणि कसं आजी आजोबा आपल्या मुलांना किंवा त्यांच्या नातवंडांना हे सांगतात किंवा शिवताई कावळा चिमणीची गोष्ट अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जातात. नेक्स्ट मॅम नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके आता हाऊस पॅरो जे चिमणीचं जे डिक्लाईन होते पॉप्युलेशन ते बऱ्याच रिझन मध्ये होते. आता आपण इथून पुढे ते जरा स्ट्रॅटेजी जरा चेंज करू की बाबा काय काय रिझन्स काय आहेत की बाबा चिमणीचं ते पॉप्युलेशन ते खूप डिक्रीज झाले. पहिलं तर काय झालेलं आहे चेंज इन ह्युमन लाईफ स्टाईल होम मॉडिफिकेशन. पहिलं रुरल एरियामध्ये कसं आहे होम जे असतात जुने वाडे किंवा पुण्यामध्ये काही बघितलं जी जुनी घरं आहेत तिथं काही प्रमाणात चिमण्या आहेत अजून का, कारण की तिथं त्यांना ज्या पद्धतीने त्यांना नेस्ट पाहिजे त्या पद्धतीने तिथं वेगवेगळे नेस्टिंग साईट अवेलेबल आहे इझिली अवेलेबल आहे. पण आता जसं जसं अर्बनायझेशन मध्ये आपण जातोय होम मॉडिफिकेशन झालेले आहे ब्रीडिंग साईट मिळत नाही होम मॉडिफिकेशन झालं लेस नेस्टिंग साईट पण अवेलेबल होत नाही आणि त्यातल्या त्यात सर्वात नेक्स्ट गोष्ट म्हणजे फूड अवेलेबिलिटी होत नाही. रुरल एरियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात पण अर्बन एरियामध्ये ह्या गोष्टी अनअवेलेबल होतात. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता झालंय कसं की हे एक रिझन आहेत अर्बनायझेशन आणि रुरल एरियामध्ये अजून एक इम्पॅक्ट काय करतात युज ऑफ इन्सेक्टिसाइड फंगिसाइड अँड फर्टिलायझर ह्याच्या ह्याच्याने काय होते की इन्सेक्ट पॉप्युलेशन डिक्रीज होते. इन्सेक्ट पॉप्युलेशन डिक्रीज झालं किंवा डिक्रीज झालं की त्याच्या ह्याच्याने इम्पॅक्ट काय होतो की त्यांचं प्रोटीन रिच डायट जातं त्याचं रिफ्लेक्ट कुठे होतं त्यांच्या ब्रीडिंग पॅटर्नवरती डिफरन्स होतो आणि त्यांच्या क्लच जे न्यू ऑफस्प्रिंग्स आहेत त्यांना फीड कमी होतं त्यामुळे ते सगळं सायकल
हॉस्टेल हे ते डिस्टर्ब होत चाललेले. आता अर्बन एरियामध्ये कसं की बाबा काही लोक म्हणतात की बाबा आमच्याकडे छोटस गार्डन आहे बाल्कनी टेरेस वरती, तर तिथे एक बऱ्या प्रमाणात कसं होतं की तिथे इन्सेक्ट अटॅक कमीच असतो. इन्सेक्ट अटॅक कमी असला तरी त्याच्या ह्याच्यावरती इन्सेक्टिसाइड स्प्रे केला जातो, म्हणजे ते स्टराईल एन्व्हायरमेंट होतं. तिथं तेवढं जे पॉप्युलेशन पाहिजे इन्सेक्ट आणि बर्ड्स तिथे अट्रॅक्ट व्हायला पाहिजे ते होत, त्यामुळे तो खूप इश्यू येतो. म्हणून ते स्टराईल इन्सेक्ट स्टराईल एन्व्हायरमेंटचा इम्पॅक्ट काय होतो की तिथं बर्ड्स वगैरे येत नाही. आणि सेकंड रुरल एरियामध्ये कसं होतं की ग्रॅन्युअल ऍप्लिकेशन जे करतात फार्म हाऊसमध्ये ते ग्रॅन्युअल जे असतात चिमण्या काय समजतात की बाबा ते ऍक्च्युअल फूडच आहे त्यांच्यासाठी. म्हणून ते काय करतात की ते बाय मिस्टेक ते ग्रॅन्युअल फीड करतात. आता ते ग्रॅन्युअल फीड केलं की मग त्याच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम असा येतो की ते ग्रॅन्युअल फीड केल्यामुळे त्यांचा बॅड इम्पॅक्ट होतो. आणि असे कितीतरी केसेस रिपोर्टेड आहेत इंडियामध्ये आणि अर्बन कंट्रीमध्ये की बिकॉज ऑफ दॅट ग्रॅन्युअल फर्टिलायझर ऍप्लिकेशन आणि ते फाडल्यामुळं मास ह्याच्यावरती बर्ड्स जे आहेत ते डाय मेलेले आहेत. नेक्स्ट रिझन हे वॉटर अनहेल्थ. रुरल एरियामध्ये कसं आहे की बाबा स्ट्रीम बडल किंवा वेल हे इझिली अवेलेबल असतात तिथं फीड किंवा वॉटरचे. नेक्स्ट थिंग इज दॅट हाऊस पॅरोचं डिक्लाईन कसं होतं की वॉटर पोल्युशन खूप झालेलं आहे. अर्बन एरियामध्ये वॉटर पोल्युशन इतकं आहे की त्यांचं जे नॉर्मल वॉटर जे आहे ड्रिंकिंगचं त्याच्या याच्यामध्ये डायरेक्ट सीवेज वॉटर जास्त डायरेक्टली विदाउट ट्रीट करून सोडलं जाते. रुरल एरियामध्ये जसं की रिव्हर पडल स्ट्रीम्स असतात ज्याच्या क्लीन वॉटर असतं ते नॉर्मली बर्ड्स ड्रिंक करू शकतात. पण प्रॉब्लेम अर्बन एरियामध्ये कसं सीवेज वॉटर विदाउट ट्रीटमेंट सोडलं गेल्यामुळं त्यांचं कन्झम्पशन डायरेक्टली बर्ड्स करतात. ते कन्झम्पशन ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जास्त झालं की त्याच्यामध्ये इन फ्युचर प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स कसे येतात की बाबा क्लच हॅसिबिलिटी कमी होती, सर्वायवल रेट जो आहे टिकता तो कमी होतोय, ब्रीडिंग रेट जो आहे तो पण कमी होतोय. हे एक रिझन झालेले आहेत वॉटर पोल्युशनचं. आणि पुढचं आपण पहिलंच बोलतो. नेक्स्ट थिंग इज दॅट जो करंट टॉपिक आहे जो मोबाईल टॉवर. काहींचं म्हणणं आहे की आयोनाइज रेजमुळं चिमण्यांचं जे शहरामधलं वास्तव्य आहे हे खूप कमी झालं. हो हे खूप कमी झाले मान्य आहे, पण ह्याला तसा स्ट्रॉंग स्टडीचा सपोर्ट अजूनही तेवढा मिळालेला नाही आहे किंवा स्ट्रॉंग रिसर्च पेपर याच्यावरती नाही. ओव्हरऑल बघायला गेलं तर ह्युमन बिईंग म्हणजे आपण माणसं रिस्पॉन्सिबल आहोत की सगळ्यांचं हाऊस फ्लायज नाही सॉरी हाऊस पॅरोज नाही तर बऱ्यापैकी बाकीचे ज्या स्पीशीज आहेत ज्या पहिल्या अर्बन एरियामध्ये भेटत होत्या त्याच्याही डिक्लाईनला आपण माणसं जबाबदार आहोत. नेक्स्ट स्लाईड मॅम. नेक्स्ट स्लाईड इज हाऊस पॅरो कन्झर्वेशन. आता कसं झालेलं आहे 1966 ते 2015-2016 पर्यंत जे हाऊस पॅरो आहेत म्हणजे चिमण्यांचं जे आहे ते पॉप्युलेशन 9.5% ने डिक्रीज झालेले आहे. 9.5% ने डिक्रीज झाल्यामुळं त्याचा इश्यू असा झालेला आहे की बाकीचे जे प्रिडेटरी बर्ड्स आहेत ते अर्बन एरियामध्ये पण दिसत नाही. आता ती लाईफ सायकल आहे किंवा ती इकोसिस्टीम आहे ती पूर्ण डिस्टर्ब होत गेल्यामुळं आता बर्ड्सचे जे काउंट आहेत ते अर्बन एरियामध्ये खूप कमी झालेले आहे. आता त्याचे फ्लाईटचं जे एस्टिमेट आहे ब्रीडिंग पॉप्युलेशन जे आहे ते 13% डिक्रीज झालेलं आहे. ओके पण ह्याच्यासाठी आता कन्झर्वेशन करायचं म्हणलं तर चिमण्यांचं कन्झर्वेशनसाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि इला फाउंडेशन हे यांचं एक कन्झर्वेशन स्कीम आता रेग्युलरली चालू आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे या हे खूप इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळ्या ज्या प्रायव्हेट संस्था आहेत लाईक इला फाउंडेशन बॉम्बे नॅचरल सोसायटी यांच्याबरोबर कामे करून चिमण्यांचं जे कन्झर्वेशन याच्यासाठी काम करतात. आता इला फाउंडेशन हे पुण्यामध्ये आहे आणि ह्याचे जे करते सर्व आहे इला फाउंडेशन पुण्यामध्ये गरवरे कॉलेजचा इथं आहे. नेक्स्ट स्लाइड अगेन हाऊस पॅरो कन्झर्वेशन. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि इला फाउंडेशन बरोबर करार करून त्यांच्या वेगवेगळ्या
कन्झर्वेशनच्या स्कीम ह्या आत्ता करंटली वर्क करतात ते. तर जे लीला फाउंडेशनतर्फे कसं जातात त्यांना हेल्प केली जाते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि दुसऱ्या डिव्हिजन्सला, की ते दोघं एकत्र येऊन नेस्ट बिल्डिंग ऍक्टिव्हिटी करतात. ते नेस्ट बिल्डिंग ऍक्टिव्हिटी केल्यावरती त्यांचं नेस्ट बिल्डिंग आणि त्यांचं फीडिंग हॅबिटेट लर्न करतात, ते त्यांचं ब्रीडिंग पॅटर्न लर्न करतात, फूड कन्झम्पशनचा कुठं कसा उपयोग होऊ शकतो ते एक लर्न करतात, क्लच हॅचिबिलिटी, ते हॅचिबिलिटी रेट चांगला वाढून, नॉर्मली हॅचिबिलिटी रेट आहे तो चिमण्यांमध्ये तो 60-80% आहे, पण नावडे आता जे करंट सिच्युएशन मध्ये आहे ते 30-40% फक्त हॅचिबिलिटी रेट आहे, म्हणजे मोर दॅन 20% हॅचिबिलिटी रेट डाऊन झालेला आहे. आता फूड डिलिव्हरी टू सिक, म्हणजे आता अर्बन एरियामध्ये रुरल एरियामध्ये कोणकोणत्या प्रकारचं फीड त्यांच्या पिल्लांना फीड करतात ते पण त्यांचा स्टडी अजून चालू आहे, ते कन्झर्वेशन साठी सुरू आहे. नेक्स्ट स्लाइड, चिमण्यांच्या कन्झर्वेशन साठी तुम्ही आणि मी कसं मदत करू शकतो. आता ह्याच्यावरती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि इला फाउंडेशननी कॅम्पेन वेगवेगळे हे केलेले, तर हे त्या कॅम्पेन मध्ये करतात काय, आपल्याला त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन रजिस्टर व्हावं लागतं. आपण त्यांच्या वेबसाईट वरती जाऊन रजिस्टर झालो तर ते आपल्याला नेक्स्ट देतात आणि खालच्या आता ज्या लिस्ट आउट केलेल्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी आपण मध्ये त्यांना मदत करतो. पहिली गोष्ट कसं आहे की आपण त्यांना वेगवेगळ्या डेटा जमा करण्यासाठी सायंटिफिक स्टडीसाठी नेस्ट बिल्डिंगचं हे करून त्यांना मदत करतो. त्याच्यानंतर इला फाउंडेशनचे जे मेंबर्स आहेत ते बर्ड रिंगिंग करतात. बर्ड रिंगिंग केलं की त्याचे वेगवेगळे फायदे असतात, किंवा तो त्या एरियामधून निघून कुठपर्यंत जास्त लांब जाऊ शकतो, तो हॅबिटाईट कसे शोधतो, नंतर त्यांचं ब्रीडिंग कसं कसं असतो. एकदा बर्ड रिंग केलं तर तो त्या वेगळ्या एरियामध्ये जाऊन ब्रीडिंग करतो का, त्याच्यानंतर त्या ब्रीड करण्यासाठी त्यांना 6 to 8 पर्यंत किती वेळ लागतो, किंवा आई वडिलांपासून ते जे छोटे पिल्लं असतात ते कधी वेगळे होतात आणि त्यांची नेक्स्ट बिल्डिंग हॅबिटेट कशी चेंज होती हे बघण्यासाठी इला फाउंडेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र कॅम्पेन लॉन्च केलेला आहे. त्याच्या अंडर फॉरेस्ट डिपार्टमेंटचे 1,000-1,200 आसपास फॉरेस्ट कॅन्डिडेट ट्रेन केले आहेत. इला फाउंडेशन गरवारे कॉलेज म्हणा किंवा अजून दुसरे स्कूल आणि ह्याच्या बरोबर काम करून पुणे इन अँड अराउंड पुणेच्या एरियाच्या शेजारी चिमण्यांच्या संवर्धनासाठी काम चालू आहे. नेक्स्ट स्लाइड हाऊस हे आता ती नेक्स्ट स्लाइड तुम्ही बघताय ही नेस्ट बिल्डिंगची साईट आहे. इथं जे तुम्ही बघताय हे सगळे आर्टिफिशियल नेस्ट आहे. हे आर्टिफिशियल नेस्ट जे आपण बिल्ड करतोय त्या आर्टिफिशियल नेस्ट मेनली चिमण्यांचा जे घरटा असतो नॉर्मल ते ट्युब्युलर फॉर्मेटमध्ये असतं, ट्यूब टाईप असतं. आता त्या ट्यूब टाईप फॉर्मेटमध्ये तुम्ही जर बघितलं तर पहिल्या पिक्चरमध्ये एक पाईप कट केलाय, एक तो 5-6 इंचाचा पाईप आहे, त्याचा एक साईड पूर्ण क्लोज केलेला आहे आणि दुसरा साईड अर्ध ओपन ठेवलेला आहे. आता हा जो पाईप आहे हा 3 इंचीचा पाईप आहे, त्याचा डायमीटर जो आहे तो 3 इंचीचा आहे, त्याची लेंथ जी आहे ते 6-10 इंच लांब ठेवला जातो आणि एक साईड पूर्ण क्लोज करून एक साईड अर्धी ओपन ठेवली जाते. सेकंड पिक्चर मध्ये तुम्ही बघत असताना चिमणा आणि चिमणी हे नेस्ट बघायला आलेले आहेत आणि तिथं बघतात की बाबा इझिली आहे का ब्रीड करण्यासाठी. थर्ड पिक्चर मध्ये तुम्ही बघताय नॉर्मल आपला जो क्ले प्लॉट असतो किंवा मडक जे आपण म्हणतो ते युज केलेले ह्याच्यासाठी बर्ड नेस्ट साठी. चौथ्या पिक्चर मध्ये चिमण्यांना फीडिंग साठी, इथं आता चिमण्या दिसतात तुम्हाला पण ह्याच्या बर्ड फीडर साठी फीड जर ठेवलं तर ह्याच्यासाठी ह्याच्या जागे मॅकपाय रॉबिन मोनिया हे सगळ्या बाकी प्रकारचे बर्ड्स पण येतात फीडिंग साठी. आणि नेक्स्ट दुसरी जे पाचवी जे फोटो बघताय त्याच्यामध्ये अर्बन एरियाच्या शेजारी नेस्ट बिल्डिंगला प्रेफरन्स देऊन त्यांनी तिथं ते घरटे बनवलेले. आता हे जे घरटे आहेत ते सगळे वेस्ट मटेरियल पासून बनवलेले आहेत आणि बायोडिग्रेडेबल याच्यासाठी बनवलेले आहेत. आता काही मध्ये प्लास्टिक युज केलं जातं ते रिसायकल प्लास्टिक ह्याच्यासाठी युज केलं जातं. शेवटची जे आपण बर्ड नेस्ट बघताय ते ऍक्च्युली फर्दर डिस्कशन साठी आहे की जे तुम्ही नेस्ट
बघितलं तर हे इलेक्ट्रिक वायर शेजारी, ते इलेक्ट्रिक वायर शेजारी शक्यतो बर्ड फीडर ठेवू नका किंवा नेस्ट जर असेल तर ते काढून टाका, कारण की या दोन्ही गोष्टी फ्लेमेबल असतात इलेक्ट्रिक बोर्डच्या शेजारी ठेवल्यामुळं, आणि त्याच्यामुळे तो त्रास सगळ्यांना होऊ शकतो, काही आग लागण्याची घटनाही होऊ शकते. ओके, नेक्स्ट स्लाइड आहे हाऊस प्लांट स्पॅरो कन्झर्वेशन हेल्प कसं करू शकता. आता ह्या नेक्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला इला फाउंडेशनचा वेबसाईटचा ऍड्रेस दिलेला आहे. आता इला फाउंडेशन काय करते, हे ऑर्निथोलॉजीचे फाउंडेशन आहे, ते पाते सर आणि एक रेडिओलॉजिस्ट सरांनी हे एकत्र मिळून, त्यांनी पांडे सर, सतीश पांडे सरांनी ही बिल्ड केलेली वेबसाईट आहे. या वेबसाईट वरती वेगवेगळे ऑर्निथोलॉजीचे कोर्स आहेत, ते स्कूल गव्हर्नमेंट बॉडीज कॉलेजेस प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला ट्रेनिंग देतात. ट्रेनिंग देऊन झालं की वेगवेगळ्या प्रकारचे नेस्ट बिल्डिंग त्यांच्या एरियामध्ये बर्ड्सचा काउंट आणि त्याच्या त्या एरियामध्ये बर्ड्स काउंट घेऊन त्याचं बर्ड नेस्टिंग कसं इन्क्रीज करता येईल आणि बर्ड पॉप्युलेशन कसं मेंटेन करता येईल ह्याचंही काम केलं जातं. त्याच्यानंतर नेस्ट बिल्डिंगचं ट्रेनिंग दिलं जातं, आयडेंटिफिकेशन ऑफ बर्ड्स कसं असतं काय असतं कुठून केलं जातं. नॉर्मली आपण पुस्तकातून शिकू शकतो, पण जेव्हा ऍक्च्युअल जेव्हा आपल्याला बघायचं असतं, आपल्या घराशेजारी आपण नॉर्मली जर बघितलं, आजकालच्या मुलांना जर विचारलं बीएससीच्या आतमधले जी मुलं आहेत, तर हार्डली पोटावरती मोजण्यात ती मुलं असतील की ज्यांना त्यांचे सायंटिफिक नेम आणि नॉर्मल व्हर्नॅक्युलर लँग्वेज मध्ये त्या पक्ष्यांना काय म्हणतात, चिमणा चिमणी मैना काळी मैना कोकिळा हे पण नॉर्मली बर्ड आपण फक्त बघतो, पण ह्याच्या बाहेर जाऊन शिक्रा घार किती प्रकारचे आहेत, गरुड आपल्या इथे दिसतं का नाही दिसत, त्याच्यानंतर गिधाड, आता हे बरेचसे लोकांना अजूनही माहित नाही, त्यांची प्रत्येकाची बायोलॉजी वेगवेगळी आहे, हे सगळं इथं शिकवलं जातं. आणि ह्यांच्या बरोबर तुम्ही जर वेबसाईटवरती गेले तर ह्यांचे नवीन नवीन कोर्सेस येत असतात, तिथं अपडेट मिळत असतात, तर तुम्ही तिथं जाऊन शिकूही शकता आणि ह्यांना हेल्पही करू शकता. ह्यांच्याकडे बरेचसे छोटे छोटे प्रोजेक्ट असतात. मी ह्या बॉडीला संलग्न आहे, इथे मी मेंबर आहे, ह्या मेंबरशिपमध्ये मी इथं ह्यांना हेल्प करतो, तर तुम्ही इथं हेल्प केली आणि इथं जाऊन रजिस्टर केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल होतो. ऑर्निथोलॉजी ही हा जो सब्जेक्ट आहे हा इंडियामध्ये खूप मोठा स्टडी केलेला नाही आहे. डॉक्टर सलीम अली जर सोडले तर ह्याच्यानंतरून एक म्हणतो कॉन्ट्रीब्युशन सायंटिस्ट लोकांचं एवढं इथं झालेलं नाही, त्यामुळे माझ्या सगळ्यांना रिक्वेस्ट असेल की जरूर ह्या फाउंडेशनच्या वेबसाईटला व्हिजिट करा, ऑफिसला व्हिजिट करा, आणि ह्या व्हिजिट करून झाल्यावरती तिथल्या यांचे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात त्यांच्या याच्यामध्ये ह्यांना मदत. नेक्स्ट थिंग, थँक्यू व्हेरी मच डॉक्टर अंजू मॅम अँड प्रिन्सिपल व्हाईस प्रिन्सिपल आणि डिपार्टमेंट ऑफ बॉटनीचा एचओडी डॉक्टर दीपाली दीपाली मॅडम, सगळ्यांना थँक्यू, तुम्ही मला चान्स दिला सायन्स डेच्या सेलिब्रेशनसाठी बोलण्याचा आणि माझं छोटेसे काय माझा जो एक्सपिरियन्स होता तो शेअर करण्यासाठी मला संधी दिली, तर सगळ्यांचे मनपूर्वक आभार, विद्यार्थ्यांचे आभार, कारण की त्यांनी वेळात वेळ काढून हे मीटिंग अटेंड केली आणि डेफिनेटली ह्याचा सगळ्यांना फायदा होईल. आणि सगळ्यांनी एक नेक्स्ट टाईप काय असतात काय नाही इथून पुढं डॉक्टर अंजू मॅडम आणि डॉक्टर दीपाली मॅडम तुम्हाला सांगतील, कधी काही मदत लागली एंटमोलॉजी किंवा कीटकशास्त्र आणि ऑर्निथोलॉजीशी रिलेटेड आय एम इझिली अवेलेबल ऑन नेट अँड यू कॅन ऑल्सो कॉन्टॅक्ट विथ डॉक्टर दीपाली अँड डॉक्टर अंजू. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही अगदी सोप्या सरळ ओघवती भाषेमध्ये आपण आम्हाला स्पॅरो कॉन्झर्वेशन बद्दल माहिती दिलीत, अभ्यासपूर्ण आपली माहिती होती आणि निश्चितच ही मुलांना खूप आवडलेली असणारच आहे आणि मुलं त्यासाठी आता कॉन्झर्वेशनसाठी प्रयत्न तर नक्कीच करतील हे मी आपणाला ग्वाही देते. आणि मी आता प्राध्यापक डॉक्टर अंजू मुंडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी विविध प्रकारची घरटी जी आहे ती इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक पद्धतीने आपल्याला कशी बनवता येतील आणि स्पॅरो कॉन्झर्वेशन आपल्याला त्या निमित्ताने कसं करणं सोपं जाईल याबद्दलची माहिती दिली.
मी विनंती करते मुंडे मॅडमला की प्लीज त्यांनी ती माहिती मुलांना द्यावी. धन्यवाद शिरूरकर मॅम. परत एकदा मी सांगते, आता स्क्रीनवरती दिसतीये तुम्हाला ती चिमणी, तिला संस्कृत मध्ये ग्रामचटक म्हणतात. या चिमणी करता आपण काय करणार आहे, तिच्या नंबर जो कमी झालेला आहे बिकॉज ऑफ द अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज, म्हणजेच काय तर मानवाच्या वेगवेगळ्या सवयींमुळे आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलेल्या वेगवेगळ्या लाईफस्टाईलमुळे काय झालेलं आहे, चिमण्यांचा अधिवास जो आहे तो धोक्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे चिमण्यांचा नंबर जो आहे, चिमण्यांची जी संख्या आहे ती कमी होत चाललेली आहे. मग त्याकरता एक पर्यावरण पूरक म्हणून आपण काही ऍक्टिव्ह काही गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय की त्या चिमण्यांकरता आपण आर्टिफिशियली आपण स्वतः बनवलेली अशी काही घरटी जी आहेत ती चिमण्यांना आपण अवेलेबल करून देतोय किंवा उपलब्ध करून देतोय. मग ते आपण जरी उपलब्ध करून देत असलो तरी आपल्या मनामध्ये आता हा प्रश्न आहेच आहे की मग त्या घरट्यांमध्ये चिमण्या येऊन राहतील का. तर हा इला फाउंडेशननी केलेला सर्वे आहे 2017-2018 मध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तो जो ऍक्सेप्टन्सचा रेट आहे आर्टिफिशियल घरट्यांचा, इट इज अराउंड 85%. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करतायत चिमण्या, आणि ते ऍक्सेप्ट केल्यानंतर त्या तिथे राहू शकतायत का, ते कंटिन्यू करतायत का, तर त्यांचा ब्रीडिंग रेट सुद्धा या घरट्यांमध्ये इट इज अराउंड 73%, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी आहे. तर नक्कीच आपण या दृष्टीने चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे. ओके, स्क्रीनवरती आता तुम्हाला दिसतंय की एक ड्राईड बॉटल गार्ड, म्हणजे आपला जो भोपळा आहे, जो वाळलेला भोपळा, त्याच्यापासून हे घरटं तयार केलेलं आहे. ही इनोव्हेटिव्ह आयडिया वापरून कमीत कमी खर्चामध्ये अगदी इको फ्रेंडली निसर्गाला पूरक असं पर्यावरण पूरक असं हे घरटं बनवलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला जर का इच्छा असेल तर तुम्ही आर्टिस्टिक वेनी त्याच्यावरती पेंटिंगही करू शकता. हे आर्टिस्टिक वेनी इथे केलेलं आहे आणि या ठिकाणी नॉर्मली अगदी प्लेनही तुम्ही ठेवू शकता. मग आता तुमचं म्हणणं असेल की त्या घरट्यांमध्ये चिमण्या राहतात का, तर या फोटोग्राफ मध्ये तुम्हाला लक्षात येईल की चिमण्यांनी अशा प्रकारची घरटी जी आहे ती ऍक्सेप्ट केलेली आहे. आता पुढे जाऊयात आपण. इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसेल की वेगवेगळे कोकोनट शेल युज करून हे नेस्ट प्रिपेअर केलेले आहे. हे कुठे वापरलेलं आहे तर हे ऍक्च्युअल घडलेली घटना आहे. हे कर्नाला बर्ड सँक्चुरी मध्ये असे नेस्ट जे आहे ते युज केलेले आहेत, जे कोकोनट शेल पासून बनवले, म्हणजे नारळाची जी करवंटी आहे त्याच्यापासून हे बनवलेले. आता तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसतंय हे अगदी साधं सिम्पल कमीत कमी खर्चामध्ये बेस्ट वेस्ट पासून बेस्ट कसं प्रिपेअर करता येईल किंवा रिसायकल कसं करता येईल अशा प्रकारचं एक एक्झाम्पल तुम्हाला म्हणता येईल. फीडर प्लस नेस्ट असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके, आता स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसतंय हे घरटं सुद्धा कशापासून बनवलेलं आहे तर आपलं रेग्युलर युज मध्ये असलेलं जे कोकोनट शेल, म्हणजेच आपलं नारळाची जी नारळ जो आहे वाळलेला, त्या नारळाला एक वेगळ्या प्रकारे होल करून, की जे होल सरांनी जसं सांगितलं होतं पीपीटी मध्ये की या चिमण्यांचे जे प्रिडेटर्स आहेत किंवा जे एनिमीज आहेत ते कम्पॅरेटिव्हली दोज आर लार्ज इन साईज, ते थोडेसे साईज त्यांची मोठी आहे. तर या गोष्टीचा आपण फायदा घेऊन तो जो एंट्रन्स आहे त्याच्यामध्ये फक्त चिमण्या जाऊ शकतील अशा पद्धतीने छोटासा बनवून आपण काय करू शकतो, त्या चिमण्यांना हे देऊ शकतो. आणि हे बघा, या स्क्रीनवर तुम्हाला लक्षात येईल की हे घरटं सुद्धा चिमणीने खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्याच्यात जर का अजून मला डेप्थ मध्ये दाखवता नाही आलं, त्याच्यामध्ये ऍक्च्युली 2 ते 3 पिलं सुद्धा प्रेझेंट आहेत त्या घरट्यामध्ये. हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं कोकोनट शेल आहे की जे पूर्णपणे इंटॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त होल करून त्याला क्लीन करून ते युज केलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की फक्त सुतळी आणि एक नारळ हे फक्त या दोनच गोष्टी वापरून या ठिकाणी एक छानसं घरटं बनवलेलं आहे. आणि असं हँगिंग सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्ती कॉन्टॅक्ट नाहीये अशा ठिकाणी 5 ते 10 फूट उंचीवरती आरामशीर लावू शकता. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की लेफ्ट साईडला एक घरामध्ये यूज केलेला असा जुना बॉक्स आहे की त्या बॉक्सला फक्त एक बीळ पाडून योग्य पद्धतीने त्याला हँगिंग प्रोव्हाइड करून ते खिडकीमध्ये लटकवलेलं आहे. आणि अशी सुद्धा घरटी चिमण्या ऍक्सेप्ट करतात. याच्यामध्ये तुम्हाला दिसत नसेल पण असे फोटोज आहेत की ज्याच्यामध्ये या अशा प्रकारची घरटी सुद्धा चिमण्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेली आहे. आपण कशाचा विचार करतोय तर इको फ्रेंडली आणि रिसायकल या दोन कन्सेप्ट आपण डोक्यामध्ये ठेवून या पर्यावरण पूरक असं
चिमणीला घरटं कसं देता येईल ह्याचा आपण विचार करतोय. आता राईट हँड साईडला उजव्या बाजूला तुम्हाला जे फोटो दिसतोय त्या फोटोमध्ये तुम्हाला लक्षात येईल की बांबू जो आहे, जे मोठे झालेले जे बांबू आहेत ज्यातून पोकळ असतात, असे साधारण एक साधारण एक 30 सेंटीमीटर अशा उंचीचे ते बांबू आहेत. आणि त्याला फक्त होल करून आणि त्याची त्याच्या बाजू ज्या आहेत त्या सील करून त्याच्यापासून छान पद्धतीचं असं इको फ्रेंडली घरटं बनवलेलं आहे. बरं, मग आता फक्त घरटीच बनवायची आहेत का? तर ह्या चिमण्यांना आपण त्या चिमण्यांना जर का आपण घरटी बनवणार आहे, त्या चिमण्या आपल्या आजूबाजूला येणार आहेत, तर आपण ऑब्व्हियसली त्यांच्या फिडिंगचा पण विचार केला पाहिजे की त्या कशावरती फीड करतात. जनरली आपण चिमण्यांना ग्रॅनिओरस म्हणून कन्सिडर करतो. ग्रॅनिओरस म्हणजे धान्य टिपणाऱ्या, धान्य म्हणजे आपण सकाळच्या वेळेस सुद्धा तांदूळ निवडताना अगदी सहज सहज आपल्या आईला तुम्ही बघितलं, तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्हाला लक्षात येईल की आई सुद्धा काय करते, त्याच्यातली मुठभर तांदूळ काढून खिडकीमध्ये ठेवते. कशासाठी रे? कारण का आता आपल्याला माहिती आहे की या चिमण्या आपल्या आजूबाजूला असतात, तर या दृष्टीने आपलं जे नातं आहे ते आपलं असंच मजबूत ठेवण्यासाठी म्हणून विचार केला जातो. तर हे तुम्हाला जे स्क्रीनवरती दिसत आहे, तर कोकोनट शेल आणि हाफ कोकोनट शेल प्लस सुतळी, फक्त या दोनच गोष्टींचा विचार करून त्याच्यापासून छानशे असे फीडर्स बनवलेले आहेत की जे तुम्ही काय करू शकता, घराच्या खिडकीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही लटकून ठेवले तर त्याच्यामध्ये चिमण्या अगदी आनंदाने येऊन त्याच्यामध्ये फीड करतील आणि त्याचा तुम्हाला एक आनंद जो आहे तो खूप वेगळा मिळेल. कर्नाटकमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेली न्यूज आहे ही, तर त्या ठिकाणी जी चिमण्यांची मैत्रीण म्हणून एक आहे, तर त्या त्या ज्या लेडी आहेत त्यांनी मातीची अशी चिमण्यांची घरटी बनवून घेतली आणि ती घरटी त्या स्वतः सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लावतात आणि त्या कित्येक जणांना त्यांनी ती भेट म्हणून सुद्धा दिलेली आहे. कारण का, आता त्यांची ती तळमळ आहे की या चिमण्यांचं संवर्धन झालं पाहिजे, की जो जो पक्षी आपल्या सानिध्यात आहे, आपल्या आजूबाजूला आहे, गेली हजारो वर्ष जो आपल्या बरोबर राहतोय, की त्याला आपल्या वागण्यामुळे जो काही त्रास होतोय तो काही प्रमाणात तरी काही अंशांनी तरी आपण कमी करू शकलो तरी आपण त्याच्यामध्ये धन्य आहोत. तर नक्कीच मला वाटतं की माझे विद्यार्थी नक्कीच या सगळ्या गोष्टींकडे खूप चांगल्या पद्धतीने बघतील आणि नक्कीच याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल की ही जी दोन घरटी आहेत ही बांबूपासून बनवलेली आहेत आणि ही एक मातीपासून बनवलेली ही एक फीडर आहे अवेलेबल केलेलं. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते की मुंबईमध्ये सुद्धा असे कित्येक जण आहेत की जे पक्ष्यांना जपतायत, चिमण्यांना पोपट्यांना असे ते जपतायत, तर त्यांच्यासाठी ही ऍक्टिव्हिटी ते करतायत हे फेसबुकवरती टीव्हीवरती येऊन गेलेल्या न्यूज आहेत की त्यांनी स्वतः कष्ट घेऊन त्यांनी अशा पद्धतीने घरटी बनवून ती वेगवेगळ्या ठिकाणी लावलेली आहेत, त्याचा ऍक्सेप्टन्स रेशो सांगितलाय आणि लोकांना त्यांनी उद्युक्त केलेलं आहे. तर फक्त टाकाऊ पासून टिकाऊ हाच उद्देश न ठेवता त्याच्या मागे थोडस तुम्ही तुमचा एक ब्युटी ही सुद्धा बघू शकता की तुम्हाला घराच्या जवळ लावायचं आहे, तर तुम्हाला थोडस डेकोरेशन सुद्धा बघायचं आहे, तर तसंही तुम्ही करू शकता. एक आर्टिस्टिक वेनी सुद्धा तुम्ही ती घरटी बनवू शकता. तुमचा स्वतःचा एक लॉजिक, स्वतःच्या ज्या आयडियाज आहेत त्या नक्की लावून तुम्ही त्याच्यापासून सुंदर अशी घरटी बनवू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला एक थोडस प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून एक आर्टिस्टिक वेनी हे जी घरटी बनवलेली ती दाखवली आता स्क्रीनवरती. हे एक सुंदर असं घरटा बनवलेला आहे टाकाऊ पासून टिकाऊ, पण त्याच्या जोडीला त्याच्यामध्ये एक ब्युटीचा अँगल सुद्धा जोडलेला आहे. बघितल्या असं एकदम छान वाटतं की एक घरातलं जे लोखंडापासून बनलेलं एक नरसाळ आहे ते आणि एक डबा आणि जाळी, फक्त एवढ्याशा गोष्टींचा वापर करून एक सुंदर असं घरटं बनवलेलं आहे आणि मला वाटतं की नक्कीच चिमणीला सुद्धा त्याच्यामध्ये राहायला आवडेल. तर ही वेगवेगळ्या पद्धतीची घरटी आपण आता बघितली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की घरामध्ये आपण वेगवेगळे फर्निचरची कामं करतो, वेगवेगळी कामं केली जातात, ड्रेनेज लाईनची, पाईपची, मग त्याच्यातून एखादा तुकडा हे उरला असेल, विकत नाही आणायचा आहे स्पेशल कारण प्लास्टिक आहे ते, तर तुम्ही काय करू शकता, जे आहे त्याला जिरवण्यासाठी किंवा त्याला रिसायकल करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याला अशा पद्धतीने अगदी थोडक्यामध्ये फक्त मिनिमम इन्व्हेस्टमेंट आहे, एका बाजूला सील करायचं, दुसऱ्या बाजूला हाफ सेमी सर्कल असं एक लाकूड त्याच्यामध्ये पीस लावायचं आहे आणि बघा त्या चिमण्या येऊन तिथे राहायचं सुद्धा त्या बघतायत, शोधतायत की हा बाबा खूप छान आहे, त्यांनाही आवडतंय. त्या ठिकाणी नंतर डाव्या हाताला तुम्ही जे बघताय की हे जे प्लास्टिकची बॉटल आहे, त्या प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जस्ट एक लाकडी दोन पाईप टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये काठ्या टाकलेल्या आहेत की ज्याच्यावरती बसून चिमण्या थोडा वेळ बसू शकतात, रेस्ट करू शकतात. ओके, आता ह्या स्क्रीनवरती तुम्हाला जे दिसत आहे तर हे तुम्हाला जास्ती महत्वाचं आहे. कशासाठी?
की तुम्ही म्हणाल की आता आम्हाला घरट बनवायचंय, मग आम्ही कसं बनवू? तर कमीत कमी साधनामध्ये तुम्ही कसं घरट बनवू शकता हे तुम्हाला या स्लाइड वरती दिसतंय. या ठिकाणी फक्त तुम्हाला एक पुठ्ठ्याचा पाईप जो आहे की जो जनरली ज्या ठिकाणी पुठ्ठे तक्त्यासाठी वगैरे विकले जातात किंवा साडी साडीची दुकानं जी आहेत त्यांच्याकडे पण हे वेस्ट म्हणून बाहेर फेकलं जातं, तर असे जे पुठ्ठे आहेत पुठ्ठा जो आहे पाईपचा तो तुम्ही मिळवू शकता. हॅलो सर, काय बोलायचं? काही हरकत नाही. हा तर हा जो पुठ्ठा आहे हा पुठ्ठा पाईपचा, त्याच्यानंतर हे पूर्ण एक कम्प्लीट सर्कल आणि हे एक हाफ सर्कल. टेप लागतोय आपल्याला, एक पेन्सिल सारखी किंवा काठी, एक कुल्फीची काठी सुद्धा वापरू शकता तुम्ही, अशी घेतलेली आहे. त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला, तो जो पाईप आहे तो एका बाजूला ते कम्प्लीट सर्कल लावून सेलो टेपनी सील करून घ्यायचंय. बरं, पुढे काय करायचं आहे, पुढे दुसऱ्या बाजूला तुम्हाला काय करायचंय, हाफ सेमी सर्कल लावून, हाफ सेमी सर्कल जे आहे ते हाफ सेमी सर्कल लावून तो एंट्रन्स जो आहे तो लॉक करायचा आहे. तो का लॉक करायचा, कारण तर आपल्याला माहिती आहे चिमण्यांचे जे प्रिडेटर आहे त्या चिमण्यांना त्रास देऊ नये, त्यांनी इझिली आतमध्ये त्यांना जाता नाही आलं पाहिजे, पण चिमणीला मात्र इझिली जाता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण काय केलेला आहे, तो एंट्रन्स जो आहे तो सेमी सर्कल एक पुठ्ठा लावून त्याच्यामध्ये क्लोज केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी एक त्या पुठ्ठ्याला एक काठी लावलेली आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही तो एखाद्या ठिकाणी पुट ऑन करून ठेवू शकता, नेऊन ठेवू शकता किंवा अटॅच करू शकता, बांधून ठेवू शकता तेवढ्यासाठी. आणि असं हे तुमचं घरटं तयार झालेलं आहे. अतिशय कमीत कमी वेळामध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही एक घरटं तयार करू शकता, जर तुमची इच्छा असेल, तुमची विल पॉवर तेवढा असेल तर. त्यानंतर आपण अजून एक बघणार आहे की कोकोनट शेल. मगाशी आपण बरीचशी घरटी बघितली की जी कोकोनट शेल पासून, म्हणजेच आपल्या नारळाच्या करवंटीपासून बनवलेली आहे. आता तुमची जर इच्छा असेल की नारळाच्या करवंटीपासूनच आपल्याला घरटं बनवायचं आहे, तर आपण तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसते एक नारळ आहे तो फोडलेला आहे. ओके, नारळ आहे तो फोडलेला आहे, त्याच्यातलं खोबरं सगळं काढून टाकलेलं आहे. पण तो कसा फोडलेला असावा, तर त्याच्यासाठी मात्र ते आहे गरजेचं आहे की तो एकाच पद्धतीने फुटलेला असावा. कारण का, हा तर अशा पद्धतीने तो तुम्ही परत एकदा लॉक केला तर तो लॉक झाला पाहिजे. ओके, पुढे काय करायचं आहे, तुम्हाला स्क्रीनवरती आता दिसत असेल की या ठिकाणी एक सर्कल करून घेतलेलं आहे, त्या कोकोनट शेल वरती एक सर्कल करून घेतलेलं आहे पेनाच्या साह्याने. आणि नंतर तुम्ही ते काय करायचंय, त्या ठिकाणी त्याचा एंट्रन्स क्रिएट करायचा आहे, त्या स्पॅरोचा, त्या चिमणीला आत जाण्यासाठी जे एक दरवाजा पाहिजे तो तुम्ही तिथे बनवलेला आहे. तो तुम्ही तुमच्या घरामध्ये अवेलेबल असलेल्या साधनांच्या मदतीने, म्हणजे पक्कड असेल, काही खिळ असेल, हातोडी असेल, याच्या मदतीने मात्र स्किलफुली करायचं काम आहे. मग तुम्हाला त्यानंतर काय करायचंय, तारेच्या मदतीने, तार घरामध्ये जनरली अवेलेबल असतील, नसेल तर सायकलचे जे स्पोक असतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याच्या मदतीने असा एक बेस बनवायचा आहे. त्यानंतर त्या ज्या दोन करवंट्या आहेत फेविकॉलच्या मदतीने तुम्हाला त्या दोन्ही करवंट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत, आणि एक असं तारेच्या मदतीने बांधलेलं असं एक घरटं तयार होईल. आणि हे घरटं तुम्ही तुमच्या घराच्या वळचणीला, ज्या ठिकाणी पाऊस लागणार नाहीये, त्यांना डायरेक्ट सनलाईट येणार नाहीये, कुठे ठेवायचं याच्यापेक्षा कुठे नाही ठेवायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. तर कुठे नाही ठेवायचंय हे की डायरेक्ट त्याच्यामध्ये पावसाचं पाणी जाईल अशा ठिकाणी नाही ठेवायचंय. त्यानंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश डायरेक्ट जाईल असं ठेवायचं नाहीये. त्याच्यानंतर त्या चिमणीचा जो एंट्रन्स आहे तो पटकन दिसेल असंही करायचं नाहीये, नाहीतर त्या चिमण्या त्या गोष्टी ऍक्सेप्ट नाही करणार आहेत. अशा पद्धतीने हे ऍक्सेप्ट झालेलं बघा चिमणीचं घरटं आहे जे कोकोनट शेलने बनवलेलं आहे.